नमस्कार. हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळ्याचं आगमन झालंय. आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ऋतुचर्या. प्रत्येक ऋतूमध्ये उत्तम आरोग्यासाठी आपली जीवनशैली, आपला आहार विहार कसा असावा, काय काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करणारं प्रकरण म्हणजे ऋतुचर्या. आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या प्रत्येक ग्रंथात सांगितलेली आहे. सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण निसर्गापासून इतके दुरावलेलो आहोत की ऋतुचक्रामध्ये जे बदल होतात ते टिपण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आणि तेवढी संवेदनशीलता सुद्धा कदाचित राहिलेली नाही. पूर्वी सर्वांची जीवनशैली निसर्गाला सुसंगत होतीच. इतकंच नाही तर निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यामध्ये एक लयबद्धता होती. आत्ताच्या धावपळीच्या जगात सुद्धा थोडी जागरूकता आणली तर निसर्गातले बदल टिपणं, त्यानुसार जीवनशैलीत बदल करणं ही प्रक्रिया आनंददायी होईल आणि आरोग्यदायी सुद्धा. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की थंडीत आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर हिवाळा हा आरोग्यासाठी अनुकूल ऋतू आहे. निसर्गच या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची आपोआप काळजी घेत असतो. तरीही काही महत्वाच्या गोष्टी किंवा बदल या ऋतूमध्ये आपल्या जीवनशैलीत केले तर आरोग्यामध्ये आणखी वाढ होईल हे नक्की. सर्वात आधी या ऋतूमध्ये शरीरस्थिती कशी असते हे समजावून घेऊया. आयुर्वेदामध्ये लोकपुरुष सिद्धांत वर्णन केलेला आहे. म्हणजे काय तर जसं सृष्टीमध्ये तसंच व्यक्तीमध्ये किंवा शरीरामध्ये असतं. हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूंमध्ये निसर्ग शक्ती सौम्य असते म्हणून शरीर शक्ती उत्तम असते. या काळात अग्निप्रदीप्त असतो म्हणून चांगली भूक लागते. रात्र मोठी असते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या भूक लागते. थंड आणि कोरडी हवा असल्यामुळे शरीरात वाताचा प्रकोप होण्याची शक्यता असते. याचबरोबर निसर्गात जशी पानगळ होते त्याप्रमाणे केस गळती या ऋतूमध्ये वाढण्याची शक्यता असते. आता या ऋतूमध्ये आवर्जून कराव्यात अशा काही गोष्टी. पहिलं म्हणजे अभ्यंग स्नान. खरंतर हा दिनचर्येतलाच एक उपक्रम आहे. आरोग्यासाठी सर्वांनी नियमित अभ्यंग करावं असं आयुर्वेद म्हणतो. वेळ नसेल तर किमान शिरःश्रवण पादेषु तं विशेषेण शीलयेत असा श्लोक आहे. म्हणजे काय तर शिरोभागी म्हणजे डोक्याला, कानांना आणि पायाला तरी तेल लावायलाच हवं म्हणजे शरीरातला वातदोष वाढत नाही. त्वचा, आपले मसल्स, जॉईंट्स आणि अस्थी यांना पोषण देण्यासाठी हा अतिशय महत्वाचा उपयोग आहे. त्यासाठी औषधी तेलांचा वापर करावा असं सगळे ऋषी मुनी म्हणतात. नारायण तेल, बला तेल, चंदन बला तेल अशी औषधं यासाठी वापरता येते. अर्हम आयुर्वेदच्या प्रॉडक्ट्समध्ये यासाठी वर्षभर वापरता येईल असं औषधी तेल म्हणजेच मसाज ऑइल उपलब्ध आहे. आठवडाभर जमलं नाही तर किमान सुट्टीच्या दिवशी का होईना सर्वांनी हे वापरावं आणि अभ्यंग नियमित करावं. आता दुसरा उपक्रम या ऋतूत करण्याचा तो आहे व्यायाम. या ऋतूमध्ये शरीर शक्ती चांगली असते त्यामुळे भरपूर व्यायाम करायला हरकत नाही. आयुर्वेदानुसार हा विसर्ग काळ आहे. म्हणजे जेव्हा निसर्ग शरीराला शक्ती देत असतो, वातावरण सौम्य असतं, अशा काळात शक्तीच्या अनुरूप व्यायाम केला तर खूप फायदा मिळतो. म्हणून साहसी खेळ, ट्रेकिंग किंवा मॅरेथॉन अशा स्पर्धांचं आयोजन हिवाळ्यात केलं जातं. व्यायाम सुरू करण्यासाठी अतिशय चांगला ऋतू म्हणजे हेमंत. तिसरा उपक्रम या ऋतूतला तो आहे पौष्टिक आहार. शरीराला बळ देणारे आणि पचायला जड म्हणजे गुरु पदार्थ सुद्धा या ऋतूत उपयोगी असतात. जसं डिंकाचे लाडू आहेत, सुकामेवा आहे, अशा स्निग्ध आणि गुरु पदार्थांमुळे पोट भरले राहतं, पुन्हा पुन्हा भूक लागत नाही आणि शरीरातला जो वातदोष आहे तो संतुलित राहण्यासाठी मदत होते. आपल्याकडे घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीनं डिंकाचे लाडू या काळात बनवले जातात. ही एक फार आरोग्यपूरक परंपरा आहे. शुगर फ्री असे डिंकाचे लाडू सुद्धा खूप छान होतात. त्याची रेसिपी पाहायला तुम्हाला आवडेल का? खरं तर हे काही रेसिपीचं चॅनल नाही, पण आरोग्यदायी अशा काही रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील का तर तसं मला नक्की कळवा. त्या संदर्भातही एक व्हिडिओ आपण नक्की बनवू. या काळात जवस, तीळ, कारळे, लसूण, शेंगदाणे अशा स्निग्ध आणि बलदायक पदार्थांचा समावेश आहारात नक्की करायला हवा. याचबरोबर सगळ्यांच्या आहारात असायलाच हवा असा आणखी एक पदार्थ म्हणजे आवळा आणि च्यवनप्राश. च्यवनप्राश हे काही साधारण टॉनिक नाही. बऱ्याच कंपन्यांनी त्याचं फार बाजारीकरण केलेलं आहे, पण हे एक खूप महान औषध आहे आणि त्याचे रिझल्ट अमेझिंग आहेत. दुसऱ्या कुठल्याच औषधात आवळ्याचं एवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं. म्हणजे एक चमचा च्यवनप्राशमध्ये तुम्हाला भरपूर आवळा आणि अनेक औषधांचा फायदा मिळतो.
आम्लपित्त, थकवा, ॲनिमिया, केस गळती, वारंवार होणारी सर्दी, खोकला अशा सगळ्या विकारांसाठी अतिशय उत्तम औषध म्हणजे च्यवनप्राश. आणि ते घेण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे हेमंत आणि शिशिर हे ऋतू. मी गेल्या 25-30 वर्षांपासून स्वतः च्यवनप्राश बनवते. तो खूप लोकप्रिय आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याची ऑर्डर सुद्धा दिलेली असेल आणि त्याचे खूप छान फीडबॅक येतात. तुम्ही सुद्धा असा हा आमचा च्यवनप्राश घेतला असेल तर त्याचा फीडबॅक आम्हाला कळवायला विसरू नका. दरवर्षी आवळे आले की आमची च्यवनप्राशची लगबग सुरू होते. सध्या आपण च्यवनप्राशवर एक स्पेशल ऑफर सुद्धा देतो आहोत. ती कोणती हे सुद्धा मी सांगणार आहे. म्हणूनच आजचा आपला व्हिडिओ पूर्ण पहा बरं का. आता चौथा उपक्रम या काळात अगदी करावा असा, तो म्हणजे नियमितपणे धूपन करणे. केमिकल सुगंधी स्प्रे आल्यामुळं आपण धूपन विसरलो आहोत. पण वावडिंग, ओवा, कापूर, जटामांसी अशा औषधी द्रव्यांनी युक्त धूपन केल्यामुळे वातावरण फक्त सुगंधी होत नाही तर निर्जंतुक सुद्धा होतं. हेमंत ऋतूमध्ये होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी धूपन करावं असं आयुर्वेदाच्या ऋतुचर्या प्रकरणात सांगितलेलं आहे. सध्या फक्त बाळंतीडच्या उपक्रमामध्येच धूपनाचा समावेश असतो. खरं तर सर्वांनी आवर्जूनपणे नियमित घरात धूप करायला हवा. कोविडच्या काळात सगळ्यांनी या धूपाचा धूपनाचा अनुभव घेतलेला आहेच. यानंतर या ऋतूतला महत्वाचा उपक्रम आहे तो स्किन केअर. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, कोरडी हवा असल्यामुळे. आणि त्वचेचा सगळ्यात जो वरचा लेअर असतो त्यामधून मॉइश्चर किंवा स्निग्धपणा कमी व्हायला लागतो. त्यामुळे हातापायांना भेगा पडणे, ओठ फाटणे अशा तक्रारी दिसायला लागतात. त्वचेला आवश्यक ते योग्य पोषण देण्यासाठी आहारातले बदल महत्वाचे आहेत. त्याचबरोबर काही स्किन केअर रुटीन या ऋतूमध्ये फॉलो करायला हवं. जर साबण वापरायचाच असेल तर तो माइल्ड वापरावा, ज्यामुळे त्वचेचं जे मॉइश्चर आहे ते टिकून राहील. खूप जणांना थंडीत सुद्धा स्किन टॅन होते किंवा ग्लो कमी होतो. आणि यासाठीचं एक फार छान सोल्युशन सगळ्यांसाठी आज प्रस्तुत आहे, ते म्हणजे आपलं बॉडी पॉलिशिंग स्क्रब. यामध्ये कोणकोणती औषधं आहेत तर सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात बदाम पावडर वापरलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं आल्मंड ऑइल खूपच लोकप्रिय आहे. हे लाकडी खाण्यावर तयार केलं जातं, त्यामुळे जो रेसिड्यू किंवा शिल्लक राहणारा बदामाचा भाग मिळतो त्यावर प्रोसेस करून आपण हे स्क्रब बनवलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये संत्रासाल, निंबसाल, वावडिंग, लोध्र, अक्रोड, मंजिष्ठा अशी त्वचेसाठी उपयुक्त असणारी इतरही औषधं आहेत. यामुळे सौम्यपणे त्वचेचं क्लिन्झिंग होतं, नरिशमेंट सुद्धा मिळते. कारण बदामामध्ये असलेलं जे सौम्य तेल आहे, व्हिटॅमिन ई आहे, यामुळे त्वचेला खूप छान नरिशमेंट मिळते. आणि इतर जी औषधं आहेत त्यामुळे त्वचा क्लिन्झिंग किंवा डिटॉक्स व्हायला मदत होते. साधारण 2 चमचे ही स्क्रबची जी पावडर आहे ती पाण्यात मिक्स करून हलक्या हातानं त्वचेवर चुळावी. 5-10 मिनिटांनी कोमट पाण्यानं त्वचा धुवून टाकावी. एकदा तरी तुम्ही हा स्क्रब वापरून पहा, इतका छान फील येतो. त्वचा अगदी मुलायम होते आणि ग्लो सुद्धा येतो. जर तुम्हाला संपूर्ण केमिकल फ्री स्किन केअर हवी असेल तर हा स्क्रब तुमच्याकडे नक्की असायला हवा. आता या ऋतूतला पुढचा उपक्रम किंवा काळजी घ्यायची ती केसांची, हेअर केअर रुटीन. जशी या काळात सृष्टीमध्ये पानगळ होते तसंच कोरडेपणामुळे कोंडा होणं, केस गळण्याची तक्रार या ऋतूमध्ये खूप वाढते. त्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थ हवे, पौष्टिक आहार हवा, नियमित शिरोभ्यंग करायला हवे आणि त्यासाठी केमिकल फ्री प्रॉडक्ट्स आवर्जून वापरायला हवेत. आणि महत्वाचा उपक्रम म्हणजे नस्य. शिरोभागाला पोषण देण्यासाठी आवश्यक असलेला हा उपक्रम आहे. केसांच्या आरोग्यासाठी प्रत्येकाच्या दिनक्रमात नस्य असायलाच हवे. यासाठी घरी बनवलेलं साजूक तूप किंवा औषधी तेल वापरून नस्य करता येतं. कोमट केलेलं तूप किंवा तेल 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये रात्री झोपताना घातल्यामुळे झोप शांत येते, सगळ्या इंद्रियांचं पोषण होतं आणि केसांना, चेहऱ्याच्या त्वचेला सुद्धा खूप फायदा होतो. आपला च्यवनप्राश सुद्धा हेअर केअरसाठी एक महत्वाचा फॅक्टर आहे. या ऋतूमध्ये सगळ्याच दृष्टीने आवश्यक असलेला हा च्यवनप्राश सगळ्यांच्या आहारात असायलाच हवा. आणि यावर आपण सध्या एक छान ऑफर देतो आहोत. 1/2 किलोची ही च्यवनप्राशची बाटली, याची MRP आहे 449, पण आता ही बॉटल उपलब्ध आहे फक्त 399 मध्ये. आणि याचबरोबर आपण विंटर केअर कॉम्बो सुद्धा तयार केलेला आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी याच्यामध्ये आहे च्यवनप्राश, त्वचेची काळजी घेण्यासाठी आहे आपला बॉडी पॉलिशिंग स्क्रब आणि नस्य करण्यासाठी आहे शुद्ध बदाम तेल. हे सुद्धा आपण लाकडी घाण्यावर तयार केलेलं आहे. या कॉम्बोची अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे आपला व्हॉट्सअपचा नंबर आहेच, तर त्यावर आजच मेसेज करा.
अशी ही संपूर्ण काळजी आरोग्याची जर हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूंमध्ये घेतली तर आरोग्य नक्की वृद्धिंगत होईल. वर्षभराची जी आरोग्याची बेगमी म्हणतात ती या ऋतूमध्ये नक्की होईल. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगीही वाटली असेल अशी आशा आहे. यामधून तुम्हाला नक्की नवीन काही ना काही मिळालं असेल तर हा व्हिडिओ अधिकाधिक जणांपर्यंत शेअर करा. तुम्हाला कोणती नवीन गोष्ट आज कळली याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि इतरांचं आरोग्य वाढवण्यासाठी हातभार लावा. आरोग्यासाठी उपयुक्त असलेली अशी माहिती त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा, कारण नव्या युगाला सामोरं जाणारा समर्थ भारत आपल्याला उभा करायचा आहे आणि भारताचा अस्सल आरोग्याचा खजिना असलेला आयुर्वेद सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना, करायचं राहिलं असेल तर अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.